भेटली आता सर. आज खूप ग्रँड सगळा सोहळा झाला, खूप सरप्राईजेस दिले तुम्ही आम्हाला सगळ्यांनाच, आणि इतक्या वर्षातची ही स्टोरी तुमच्या मनात होती आणि आज हे स्वप्न अखेर साकारलं. खरं तर काय सांगाल, मला म्हणजे माझा आनंद तर गगनात मावत नाही. मी 7 वर्ष वणवण फिरलो या सिनेमासाठी, पण बरं झालं कारण त्या महिना त्याच्यात ग्रोथ पण होत गेली. मला सगळ्यात आधी आभार मानायचे आहेत पराग कुलकर्णीचे, ज्याने हा सिनेमा लिहिला, आणि मला अजून एका माणसाचे आभार मानायचे, जाहीर ज्याचं नाव आहे अमित भानुशाली, त्याने मला पिडला की अरे एक एक गोष्ट तू ऐक 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 ऐक, मी आपलं ऐकली आणि मग मला वाटलं की हा सिनेमा झालाच पाहिजे. पण तो ऐकल्यानंतर मग त्याच्या स्क्रीनप्लेवर बसल्यानंतर माझं लक्षात आलं की हा ह्याचं बजेट खूप मोठं आहे, खूप म्हणजे खूप मोठं आहे. मी खूप फिरलो वणवण, काही लोकं तयार झाली पण ते म्हणाले बजेट कमी करा, म्हटलं मग तो होत नाही सिनेमा. मी कास्ट केली. अजून एक मला माणसाचे आभार मानायचे, मला एकदा आशुतोष गोवारीकरचा फोन आला, अरे महेश तू तो 7 सिनेमा करतो आहेस का? तो म्हटलं हो. म्हणतो माया मी करायचं म्हणत होतो, मी म्हटलं नाही रे मी करतो आहे. आता हा माझ्या हातात ही राईट्स नव्हते, मला हा सिनेमा कोणी करू शकतो, पण मला त्याचे आभार का मानायचे की त्यांनी हे तू करतो आहेस ना बस संपलं, त्याच्यानंतर त्यांनी विषय काढला नाही. नाही तर हल्लीच्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला माहिती आहे एखादा सब्जेक्ट सुचला की कसे 3-3 जण त्याच्यावरती सिनेमा काढायला तयार असतात. पण मी थांबलो ह्याचा मला खूप आनंद, माझे आभार मानायचे मला आमचे प्रोड्युसर वासिम जी कुरेशी यांचे, आमचे मित्र डॉक्टर करण यांचे, की त्यांनी हा जो विश्वास दाखवला. मी हळद घाबरत घाबरत त्यांना बजेट सांगितलं पिक्चरचं आणि ते ओके म्हणाले, आणि ते खरंच आहे. मी जे स्टेजवरनं बोललो ना ते मी जाऊन त्याला सिनेमा सांगितला, त्यांनी म्हटलं बजेट इतकं आहेत काय माझं, ते म्हणाले नाही नाही मला वाटलं हा म्हटलं नाही 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 म्हणतात मी इतकं नाही, ते म्हणले नाही नाही इतने मी नाही होगा महेश इसको तो बहुत पैसा लगेगा और तू टेन्शन मत ले कर ले. हे कुठल्या निर्मात्यांनी सांगणं म्हणजे मला ना थोडासा धक्का होता, पण आजही ते मला म्हणाले की आज की काही तू कॉम्प्रोमाइज करू नको जा सिनेमा. आणि मी म्हणजे मीडिया आहे, आपली मराठी मीडिया आहे, माझ्या जवळची मीडिया आहे, मला यांना सांगायचं वाटतं की आपण हा मराठी सिनेमांना हिंदीच्या तोडीस तोड करणार आहोत, ह्याची ह्याची तुम्ही खात्री बाळगा, बस तुमचा सपोर्ट असू दे असाच आणि करू. म्हणजे काय की आपण जेव्हा 300 बघतो किंवा मॅग्निफिसंट 7 बघतो, आपण बघतो आहे किंवा शोले बघतो, इथे मला ही ही ट्रू स्टोरी आहे, त्यामुळे मला जास्त हुरूप आहे ह्या. आणि ही कास्ट म्हणजे मला कास्ट अशी हवी होती ना की ह्यांना ना ह्यांच्या नावापेक्षा ना ह्या सिनेमाच्या नावाने ओळखलं जावं अशी माझी इच्छा आहे. म्हणजे ह्यांना रस्त्यावर हाकपर्यंत कुठेतरी सूर्याजी किंवा कुठेतरी चंद्राजी अशी हाका मारल्या पाहिजेत तर माझा सक्सेस आहे, कारण ते तितके त्याच्यात एकरूप झाले पाहिजे. गेला महिनाभर आम्ही हे सगळे घोड्याची ट्रेनिंग करतायत, ॲक्शन करतायत, ते आता पण आले ते आणि त्यांचं बरं त्याच्यात हे नाचाचं ह्याचं रिहर्सल होती, मग ते सकाळी जाऊन ॲक्शनची ट्रेनिंग करत होते, दुपारी ह्या इव्हेंटची ट्रेन करत होते. आणि मला वाटतं की हे सगळं झाल्यानंतर मला वाटलं इट वॉज ऑल वर्थ इट, आणि मला त्यांनाही थँक्यू म्हणायचं बिकॉज आउट ऑफ द वे जाऊन त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. आता हाच प्रश्न मी कोणालाही घेतला असता तरी विचारला असतात, पण तरी मी सांगतो या प्रश्नाचं उत्तर काय असतं ना की मला ना हा हिंदू हिंदवी स्वराज्य होतं. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती आहेत, ह्या देशाच्या कानाकोपऱ्यात जगभरात मला पोचवायचे होते, त्यामुळे मला एक असं एक कॅरेक्टर होतं जे खरंच ते हे करेल. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज करणार तर मग कोण, म्हणजे तसं म्हटलं तर एक इतकं क्लीन इमेज असलेला खऱ्या अर्थानं यु नो स्वतःची काळजी घेणारा म्हणजे प्रत्येक गोष्टीत कोण आहेत तर अक्षय कुमार. त्याचं एक तर नाक वॉज द स्कोरिंग फॅक्टर. आणि मी जाऊन जेव्हा त्यांना भेटलो तर तो आधी मला म्हणाला छत्रपती मग गोष्ट ऐकल्यावर तो म्हणाला नाही मी करणार, त्यामुळे आणि मला आय फील की मला छत्रपती शिवाजी महाराज किंवा हा सिनेमा आम्ही का बघावेत सारखे सारखे, म्हणजे बघावेत म्हणजे आवडतात मला, ह्याच्यावरती कुठे काही कॉन्ट्रोवर्सी नाही. पण आज जेव्हा मी कंटारा बघतो की आज जेव्हा मी KGF बघतो की आज जेव्हा मी बाहुबली बघतो तेव्हा मला खरंच कौतुक वाटतं त्यांचं. त्यांना कॉन्फिडन्स बघितली आहे की आम्ही सिनेमा करू आणि तुम्ही बघाल, मग हा कॉन्फिडन्स मला करायचा. मला ह्याच्यानंतर माझ्या सिनेमानंतर माझी इच्छा फक्त एकच आहे, खूप चांगले चांगले सब्जेक्ट्स आहेत मराठीत, खूप चांगले चांगले डिरेक्टर्स आहेत मराठीत, जे स्ट्रगल करतात की आम्हाला बजेट नाही आहे, ह्या सिनेमानंतर ना ती त्यांची काळजी कायम मिटली पाहिजे. कारण देर शुड बी प्रोड्युसर्स कमिंग इन अँड सेइंग की चला सब्जेक्ट चांगले आम्ही पैसे लावतो, हे जर का झालं ना तर मला मला वाटतं आय विल बी द मोस्ट हॅपी. अगदी सर, पण चित्रपटाचा लुक इतका सुंदर आहे की कोणत्याही कलाकाराला हेवा वाटेल या चित्रपटात काम करायचं, तुम्हाला नाही वाटलं? तुम्हाला नाही वाटलं एखादा म्हणजे एखादी भूमिका? नाही, माझा प्रॉब्लेम काय होतो, मी काम केलं ना की मी खूप चिडचिडा होतो, कारण मला सरकार कसं कायम लक्षात राहतं की आता मला मेकअप करून तिकडे जायचं आहे, त्यामुळे ना माझं ते कॉन्सन्ट धड ते नाही धड हे नाही असं होतं.
नाही आता वय झालं मग आपण पुढे म्हणजे कसं देतबेडवर असताना महाराजांचा साकार करू शकतो मी ॲट द मोस्ट. पण खरंच म्हणजे मला असं वाटलं की ही जी एनर्जी पाहिजे ना ह्या सिनेमाला डिरेक्टरला ती मला डिवाइड करायची नव्हती. आणि मग हे आहेत की खंदेवीर आपले काय प्रॉब्लेम नाही.